विधान परिषदेच्या अकरा जागांकरता मतदान होत आहे हॉटेल पॉलिटिक्स देखील होऊ नये विकास मिरगणे यांनी संवाद साधलाय भरत गोगावले यांच्या संवेद दानाला सुरुवात सुद्धा होईल आपल्याबरोबर शिवसेनेचे प्रतोद आहेत भरत गोगावले सर काल सुद्धा व्हीप जाहीर करण्यात आलेले काँग्रेसने व्हीप जाहीर करण्यात आले तुम्ही सुद्धा व्हीप जाहीर करण्यात आलेला आहे सगळ्यांचे स्वीप सगळ्यांनी जाहीर केले असतील त्याबद्दल काही दुमत नाही आहे परंतु आजची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे कारण काही दिग्गज मंडळी त्याच्यामध्ये उतरलेले आहेत परंतु आमच्या महायुतीचे जे काय नव उमेदवार आहेत ते निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्यासारखे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती आहे आणि म्हणून गेल्या दोन दिवस आम्ही इथे आहोत आत्ता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत एकत्ररित्या आमच्या पक्षाची सगळी आमदार स्ट्रॅटेजी काय ठरले इथून कसं निघायचं काय या संदर्भामध्ये इथून आता आम्ही सगळेजणं बस आहेत बसनी काही गाडी असतील असं बरोबर घेऊन आम्ही सगळे निघणार आणि आम्ही डायरेक्ट विधानभवनामध्ये जाणार विधानभवनातून तिथून जे आमचे मुख्यमंत्री तिथं बसलेले असतील त्यांना तिथे भेटणार आणि मग आम्ही मतदानाला जाणार रायगडच्या राजकारणात आम्हाला भरत गोगावले आणि तटकरे काय धक्का देणार प्रयत्न चालू आहे जे काय आहे का का ते आज संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल परंतु आम्हाला आमच्या उमेदवारांचा जो काय खोटा दिलेला आहे तो आम्हाला पहिलं करणं गरजेचं आहे कारण पहिले आपले उमेदवार निवडून आले तिन्ही पक्षाचे म्हणजे समोरचं एक आपोआप पडतोय आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं काम अचोक बजावणार आहोत काँग्रेसची मतं फुटली जातील असं जयंत पाटील म्हणतायत शेकापाचे नेते काय ठरलं काँग्रेसला हे करायचं का आता जयंत पाटील गेले चार वेळेला आमदार राहिलेले आहेत परिषदेचे आणि त्यांना काही कल्पना असते कोण काय करतो कोण काय नाही त्यामुळे त्यांचा गाढा अभ्यास आहे त्यामुळे ते कदाचित तसे बोलले असतील कारण काँग्रेसचे काही मंडळी अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबर आहेत आणि ते आमच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणार त्याच्यामुळे त्यांना ते खात्री आहे जयंत पाटलांना की काँग्रेसचे काही मंडई त्यांना मतदान करू शकत नाहीत कोणाची मतं फोडली काँग्रेसची फोडायची की राष्ट्रवादीची फोडायची का मिलिंद नार्वेकरांना धक्का द्यायचा हिशोब मिलिंद नार्वेकरांचा करायचा ठरलाय मुख्यमंत्र्यांकडून किंवा शिवसेनेकडून असं अजून आम्हाला काही कोणाला सांगितलं नाही ठरलेलं नाही परंतु आत्ता मी गेल्यानंतर जे आम्ही मी मग सांगितलं जो आमचा कोठा आहे तो आमच्या दोन उमेदवारांना आम्ही देणार बी जे पीचा आहे तो बी जे पीच्या पाच उमेदवारांना देणार राष्ट्रवादी अजित पवार गट आहे ते त्यांच्या दोन उमेदवारांना देणार करता जे काही नऊ उमेदवार आहेत त्यांना पहिलं आम्ही निवडून आणणार आणि मग तीनपैकी कोणाचं जे जा महाराष्ट्र होईल ते तुम्हाला संध्याकाळी कळेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा